नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता शिकागोमध्ये लोमार्ट म्हणून एक ठिकाण आहे, तिथे राम मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. समोरील जी कमान दिसत असेल त्या कमानीतनं आम्ही आतमध्ये आल्यानंतर आमची गाडी लावल्यानंतरचा व्हिडिओ मी सुरू करतो आहे. असं पुढे आल्यानंतर मला समोर पाहे असं दिसतं आहे. खरं तर हे माझ्या माहीत हे रामाचं मंदिर आहे, राम लक्ष्मण सीतेचं, पण ह्याला तिरुपती बालाजीचं मंदिर म्हटलं जात आहे. अर्थात तिरुपती बालाजीच्या मूर्त्यासुद्धा आहेत आतमध्ये. ते बरं आहे, असं आपल्याला फिरून जावं लागणार आहे, तर आपण जाऊयात पुढे. पुढे जात असताना मला हे स्वामी विवेकानंदांचं पण एक मंदिर असल्यासारखंच आहे, तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. इनफॅक्ट आपण जेव्हा शिकागो डाऊनटाऊनला जाऊ तेव्हा तर तिथे विवेकानंदांचं जे धर्म परिषद झाली होती तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे पा, आणि पुढे काय काय लिहिलेलं आहे ते आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात. स्वामी विवेकानंद इंडियाज फर्स्ट स्पिरिच्युअल अँड कल्चरल ॲम्बॅसिडर टू द वेस्ट, इंट्रोड्यूस हिंदुइझम टू अमेरिका ॲट द फर्स्ट वर्ल्ड आणि ते हे जे शिल्प केलेलं आहे ते साधारण असं आहे पा. ही मेटॅलिक किंवा ब्रांझची मूर्ती असावी. त्यांचे काही विचार लिहिलेले आहेत पहिले, हे पाहिल्यानंतर आता आपण राम मंदिराकडे, श्रीरामाच्या मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. इथून वर गेल्यानंतर राम मंदिर येणार आहे. कार इथे लावल्यानंतर पुढे जाता येतं, पण मी मुद्दामून ह्या पायऱ्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आहे. द हिंदू टेम्पल ऑफ ग्रेटर शिकागो श्रीराम ले राजमार्ग स्टेप्स वेअर मेड इन रिअलिटी बाय द सेल लक्ष्मी अगदी देअर चिल्ड्रन अमर. ज्यांनी कुणी डोनेट केलेलं आहे त्यांची नावं सांगितलेलं. आणि हे राम मंदिर आहे, या मंदिराकडे आपण जाणार आहोत. बऱ्यापैकी टेकडीवर मी आलेलो आहे. हे जे समोर दिसत आहे ते राम मंदिर आहे. राम मंदिर म्हणजे ह्याला हिंदू टेम्पलच म्हणतात, आणि मी त्याचा परिसर असा फिरून दाखवतो पा तुम्हाला. आपण ह्या विवेकानंदांच्या पुतळ्यापासून आलेलो आहे, पुतळ्यापासून. समोरही मला डोंगरात दिसत आहे, दम लागतो यार. हे माझ्या मागे राम मंदिर आहे. या जिन्याने पुढे वर आल्यानंतर बलिप इन्स्टॉल जुलै 1998 बलिपीठम म्हणतात त्याला. आणि मागे राम मंदिर. या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला फोटोग्राफी अलाउड नाही आहे, फक्त एंट्रन्सपर्यंतच आपण जाऊ शकतोय. असं सर्व मंदिराचा परिसर आहे पा. मला इथे ट्रेनचा सुद्धा आवाज येतो आहे. हे जरी गेट असलं राम मंदिराचं तरी त्याचा एंट्रन्स हा असा पुढून आहे, आणि त्या एंट्रन्सपर्यंत फार तर आपण जाऊ शकतो आहे. त्याच्या पुढे जाता कॅमेरा मी चौकशी केली, फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी स्ट्रिक्टली बंद आहे.
समोर जो बस म्हणून दिसत असेल तिथून आपण आत जाणार आहोत. आणि आत गेल्यानंतर हे मुख्य श्रीरामाचं मंदिर आहे. मी आतमध्ये जाऊन आलेलो आहे. फार सुंदर मंदिर आहे. आणि इकडे बालाजी आणि गणपतीचं मंदिर आहे. तसे साऊथ इंडियनकडल्या बहुतेक सर्व देवांची हे मंदिर आहेत पाहिजे. फार अंदर आतमध्ये खूप सुंदर परिसर आहे पण स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे फोटोग्राफीला. तर आता मी हा व्हिडिओ इथे बंद करतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. माझ्या मोबाईलने काढला का? तुझ्या मोबाईलने नाही काढला. हे बालाजी मंदिर लोमाट एरिया आहे. तर लोमाट एरियामधलं हे बालाजी मंदिर आहे. लोमाट हिंदू मंदिर म्हटलं जातं ह्याला. आणि आज इकडे एक प्रोग्राम आहे माझ्या नातीचा. त्या प्रोग्रामसाठी आम्ही आलो आहोत. आता थोडा वेळ आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे साधारण आमच्या घरापासून एक मला डिस्टन्स वाईज अंतर नाही सांगता येणार पण दूर आहे बऱ्यापैकी. समोरचं एक एंट्री गेट चांगलं होतं पण आम्ही कारने आल्यामुळे फार पुढे यावं लागलं मला. ही छोटीशी टेकडी आहे आणि हे मंदिर. हे रामाचंही मंदिर आहे. मी आलो आहे ह्या मंदिरामध्ये बराच वेळा. आणि बालाजीचं मंदिरसुद्धा आहे. दुपारी फार ऊन झालेलं आहे. इथे असं जेव्हा पार्किंग असेल तर त्या वेळेला ते हँडिकॅप लोकांसाठीच रिझर्व केलेलं असतात. आणि मोस्टली हे जिथे गेट असेल त्या गेटच्या जवळपास असतात. आणि कोणी जर ब्रेक केलं तर त्याला $250 फाईन आहे पा असे बोर्ड लावलेले आहेत. हे रिझर्व पार्किंग असतं कंपल्सरी. मी आता मंदिरात निघालो आहे. हे गेट पा किती सुंदर आहे. हे मेन एंट्रन्स नाही आहे पण अमेरिकेमध्ये असं गेट आहे हे पाहून आपल्याला खरं आश्चर्य वाटतं आहे. त्या मेन एंट्रन्समधून आपण आतमध्ये जाऊयात. ऑडिटोरियम अँड एंट्रन्स. या मेन एंट्रन्स मधून मी आत जाणार आहे. सॉरी, आतमध्ये अलाउड कॅमेरा अलाउड नाही आहे. मी व्हिडिओ बंद करतो आहे.